स्वागत आहे। आज आपण कोलिजन थेअरी शिकणार आहोत। तर सर्वप्रथम कोलिजन म्हणजे काय? कोलिजन म्हणजे दोन मॉल्युल एकमेकावर आदळणे, त्याला आपण कोलिजन म्हणतो। पण मॉलिक्यूल जेव्हा गॅसी स्टेटमध्ये असतात तेव्हा आपण त्यांना कोलिजन म्हणतो, आणि मॉलिक्यूल जेव्हा आपण लिक्विड स्टेटमध्ये असतात त्यांना आपण एन्काउंटर म्हणतो, बरोबर। फॉर एक्झाम्पल, समजा हा एक कंटेनर आहे, तो क्लोज आहे, गॅसेस कंटेनर आहे, आणि याच्यामध्ये खूप सारे असे मॉलिक्यूल आहेत। एक आपण समजा मॉलिक्यूल ए घेऊ आणि एक आपलं मॉलिक्यूल बी घेऊ, तर याचं कॉन्सन्ट्रेशन जे आपल्याला माहीत नाही आहे, पण इथले मॉलिक्यूल आहेत ते रँडम मोशनमध्ये आहेत, पण रँडम मोशनमध्ये असल्यामुळे ते एकमेकावर आदळण्याची शक्यता जास्त आहे। पण तरीसुद्धा जास्त आपटण्याची शक्यता असली तरी रिॲक्शनचा रेट किंवा रिॲक्शन ही फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये व्हायला पाहिजे होती, पण तसं होत नाही, कारण तीन कोणतीही रिॲक्शन होण्यासाठी तीन गोष्टींची गरज असते। नंबर वन, नंबर ऑफ कोलिजन, के ज्याला आपण रेट म्हणतो, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दिस नंबर ऑफ कोलिजन। म्हणजे नंबर ऑफ कोलिजन जास्त असतील तर रिॲक्शनचा रेट सुद्धा जास्त असतो। के इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू झेड, नंबर ऑफ कोलिजनला आपण झेड म्हणू, इक्वेशन नंबर वन आपला। तर दुसरं पोस्टुलेट काय आहे, तर इफेक्टिव्ह कोलिजन, म्हणजे नुसतं कोलिजन होऊन फायदा नाही आहे, तर ते कोलिजन इफेक्टिव्ह झालं पाहिजे। इफेक्टिव्ह म्हणजे काय, तर समजा हा मॉलिक्युल ए आहे आणि ही मॉलिक्युल बी आहे, आणि मॉलिक्युल ए ची एनर्जी ही 50 जूल आहे आणि मॉलिक्युल बी ची एनर्जी 100 जूल आहे। आपण प्रोडक्ट होण्यासाठी समजा 200 जूलची गरज असेल तर हे जे कोलिजन आहे ते सक्सेसफुल होणार नाही आहे, कारण 200 जूलची त्यांना गरज आहे आणि ह्याची पण एनर्जी कमी आहे, मॉलिक्यूलची पण एनर्जी कमी आहे। म्हणजे याचा अर्थ काय, तर मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी टू रिक्वायर्ड टू कन्वर्ट रिॲक्टन टू प्रोडक्ट, ओके। हे सर इफेक्टिव्ह कोलिजन आपण ग्राफच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत। समजा याच्यावर आपण टाईम घेऊ आणि ते एनर्जी घेऊ, बरोबर। आता कोणतेही मॉलिक्युल रिॲक्टन जो आहे याची झिरो एनर्जी नसणार, काहीतरी त्याला एनर्जी असणार ना, मग आपण काही 50 जूलची एनर्जी पकडू। आणि इथे समजा प्रोडक्ट होण्यासाठी 200 जूलची गरज आहे, म्हणजे ज्याला रिॲक्शन होणार त्यावेळी ह्या 200 जूल जेव्हा एनर्जी होईल त्यावेळेला प्रोडक्ट बनणार, आणि मग ही परत एनर्जी खाली जाणार, कमी होणार। म्हणजेच ही जी टोटल एनर्जी आहे या एनर्जीला आपण थ्रेशॉल्ड एनर्जी म्हणतो, आणि ही जी एनर्जी आहे म्हणजे रिॲक्टरपासून प्रोडक्ट होण्यापर्यंतची जी एनर्जी आहे याला आपण ॲक्टिवेशन एनर्जी म्हणतो। म्हणजे इथे मॉलिक्युलची इनिशियल एनर्जी 50 जूल आहे आणि 200 जूलची गरज आहे, म्हणजे मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी किती झाली, 150 जूल, म्हणजे 150 जूलची एनर्जी ज्यावेळेस त्याला मिळेल त्यावेळेला त्याचा रिॲक्टंटपासून प्रोडक्ट बनेल। म्हणजे ते थ्रेशॉल्ड एनर्जी किती आहे, 200 जूल, आणि ॲक्टिवेशन एनर्जी आहे 150 जूल, आणि त्या मॉलिक्युलची इनिशियल जी एनर्जी आहे ती 50 जूल आहे, ओके। म्हणजेच की काय म्हणते मी, एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ई मायनस ए बाय आर टी, जे मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी ज्याला आपण ॲक्टिवेशन एनर्जी म्हणतो ती आहे, ही मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी आता ही मायनस ई रेश टू मायनस ए बाय आर टी, हे कसं आलं हे आपण स्टॅटिस्टिकल थर्मोडायनॅमिक्समध्ये वगैरे हे पुढचा अभ्यास आहे, इथे आपण हे कसं आलं ह्याचा अभ्यास आपण करणार नाही आहे, ओके। थर्ड जो मुद्दा आहे,
मगाशी आपला इथे एक जो मुद्दा राहिला तुम्ही बोलतो, म्हणजेच रिॲक्टंटची जर एनर्जी कमी असेल तर ॲक्टिवेशन एनर्जी जास्त लागते, आणि रिॲक्टंटची एनर्जी जर जास्त असेल तर ॲक्टिवेशन एनर्जी आपल्याला कमी लागते, हे या ग्राफवरून आपल्याला समजतो. म्हणजेच तिसरं जे आपलं पॉसिबिलिटीज होतं, प्रॉपर ओरिएंटेशन. प्रॉपर ओरिएंटेशन म्हणजे काय? समजा हा मॉलिक्यूल ए आहे आणि हा मॉलिक्यूल बी आहे, हे स्मॉल मॉलिक्यूल आहे, त्यामुळे त्यांचं ओरिएंटेशन हे प्रॉपर होऊ शकतं आणि त्यामुळे आपल्याला प्रोडक्ट हा मिळू शकतो. पण ज्या वेळेला कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल येतात असे, तर त्यावेळेला त्यांचं जे ओरिएंटेशन आहे हे प्रॉपर व्हायला होत नाही, प्रॉपर होत नाही. म्हणजेच ते प्रॉपर ओरिएंटेशन होणं अत्यंत गरजेचं आहे, त्यावेळेलाच तुमची रिॲक्शन फॉरवर्ड होईल किंवा तुमचा रिॲक्शनपासून प्रोडक्ट बनेल. तर प्रॉपर ओरिएंटेशन आपण पी या लेटर्सने दाखवतो. तर आपण आता तिन्ही इक्वेशन अरेंज करू. रेट इज इक्वल टू झेड इंटू एफ इंटू पी. ते झेड का की काय आहे? रेट आहे. झेड काय आहे? आपला नंबर ऑफ कोलिजन. एफ काय? मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी, इट इज ॲक्टिवेशन एनर्जी. इट इज मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी. पी काय आहे? ओरिएंटेशन. म्हणजे रिॲक्शन होण्यासाठी किंवा रिॲक्शनचा रिॲक्शनपासून प्रोडक्ट बनण्यासाठी नंबर ऑफ कोलिजन होणं गरजेचं आहे, आणि ते कोलिजन हे इफेक्टिव्ह झालं पाहिजेत, म्हणजे मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी सॅटिस्फाय झाली पाहिजे, आणि त्यांचं जे ओरिएंटेशन आहे हे प्रॉपर पाहिजे. या तीन गोष्टी आहेत. त्याच्यानंतर हे आपण इक्वेशन असं रिअरेंज करू. झेड इंटू पी इंटू एफ. झेड इंटू पी याला आपण प्री एक्सपोन्शियल फॅक्टर म्हणतो. दॅट इज के इज इक्वल टू ई आपण कन्सिडर करू, आणि एफ इज नथिंग बट ई मायनस पी ए बाय आर टी. हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनला आपण अरेनियस इक्वेशन म्हणतो. आता आपला एक नेक्स्ट टॉपिक आहे बोल्टझमन डिस्ट्रीब्युशन. बोल्टझमन डिस्ट्रीब्युशन लॉ. तर बोल्टझमन डिस्ट्रीब्युशन लॉ काय आहे? मग असे आपण पाहिलं की हा एक कंटेनर आहे आणि तो क्लोज कंटेनर आहे, आणि त्याच्यामध्ये खूप सारे असे मॉलिक्युल रँडम मोशनमध्ये आहेत. तर आपण ग्राफच्या माध्यमातून जरा ते आपण एक्सप्लेन करू. समजा ही आपली एनर्जीज आहे आणि इथे आपले समजा मॉलिक्युल आहेत, नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत, बरोबर. मी कसं करतो, 10, 20, 30, 40, 50 असे आपल्याकडे 50 मॉलिक्युल आहेत, बरोबर. आणि त्यांची एनर्जी समजा 100 जूल एनर्जी इन जूल, 200, 300, 400 आणि 500 असं आहे, बरोबर. समजा आपल्याकडे 10 मॉलिक्युल असे आहेत ज्यांची एनर्जी 100 किंवा 100 पेक्षा कमी आहे, आणि 30 मॉलिक्युल असे आहेत ज्यांची 200 आहे, आणि 30 मॉलिक्युल अशांची एनर्जी 20 आहे, 500 असे त्यांची एनर्जी 10 आहे. मग आपण हा ग्राफ प्लॉट करू. तर ही 10 मॉलिक्युल आहे, त्यांची एनर्जी किती आहे? 100 जूल आहे, आणि 220-30 मॉलिक्युल असे आहे, त्यांची एनर्जी 200 आहे, 20 मॉलिक्युल असे त्यांची एनर्जी 300 जूल आहे, 40 आणि 500. तर समजा या कंटेनरमधले हे मॉलिक्युल आहेत असे आपण पकडलं आहे, तर समजा प्रोडक्ट करण्यासाठी 200 जूलची आपल्याला गरज आहे, बरोबर. म्हणजे 100 किंवा 10 मॉलिक्युल असे आहेत त्यांची एनर्जी 100 किंवा 100 पेक्षा कमी आहे, बरोबर. 30 मॉलिक्युल असे आहेत त्यांची एनर्जी 200 आहे, आणि 300 मॉलिक्युल असे आहेत त्यांची एनर्जी 20 मॉलिक्युल असे आहेत त्यांची एनर्जी 300 पेक्षा जास्त आहे. म्हणजे हा जो पोर्शन आहे, बरोबर,
हा जो पोर्शन आहे जो मी कलर केलाय, त्यांची एनर्जी ही जास्त आहे, म्हणजे हे जे मॉलिक्यूल आहे हे एवढेच मॉलिक्यूल किंवा हे जे मॉलिक्यूल आहेत हे रिॲक्शनमध्ये काय करणार, पार्टिसिपेट करणार. हे 200 पेक्षा ज्यांची एनर्जी कमी आहे ते रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करणार नाहीत. म्हणजेच बोल्ट्झमन डिस्ट्रीब्युशनने काय सांगितलं की एखाद्या कंटेनरमध्ये या बोल्ट्झमन डिस्ट्रीब्युशन लॉ हे स्टॅटिस्टिकल थर्मोडायनॅमिक्सने एक्सप्लेन केलं आहे आणि त्याने असं सांगितलं की एखाद्या कंटेनरमध्ये समजा खूप असे मॉलिक्यूल असतील आणि त्यांची एनर्जी ही जी एनर्जी आहे ही एनर्जी समान नसते आणि ही डिस्ट्रीब्युटेड असते, सर्वत्र डिस्ट्रीब्युटेड असते, यालाच आपण बोल्ट्झमन डिस्ट्रीब्युशन लॉ किंवा बोल्ट्झमन डिस्ट्रीब्युशन थेअरी असे म्हणतो. ते हा आपला टॉपिक संपलेला आहे. थँक्यू.